पावट बाई टेक्नो। भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील आता मंडई चौकात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुद्धा सुरुवात होईल। दादा, एक मोठी परंपरा पुण्यातल्या या विसर्जन मिरवणुकीला आहे आणि तुम्ही सुद्धा या सगळ्या याच्या सुरुवात पालकमंत्री असताना पूजा केली, आज तुम्ही सुद्धा उपस्थित आहात, काय नेमकं या परंपरेबद्दल नेमकं? यावेळेचा गणपती 11 दिवसाचा झाला, त्यामुळे 7 ते 16 या 10 दिवसामध्ये प्रचंड उत्साह, म्हणजे रस्त्यावरची गर्दी संख्यात्मक नाही, चेहरा आणि बॉडी लँग्वेज होती आहा क्या आनंद लोग ले रहे। आणि त्यामुळे कुठेही कुठली छोटी दुर्घटना न होता, मला तर माझ्या कानावर नाही आली, गणेश उत्सव पार पडला आहे। गणपती रायाला प्रार्थना अशी आहे की आजचं तुझं विसर्जनही सुखरूप पार पडू दे, एक तर मिरवणुका लवकर संपू देत, विसर्जन लवकर होऊ देत, कारण 12 हा आपण दिवस मानत नसलो तरीसुद्धा अनंत चतुर्दशी क्रॉस केल्यानंतर गणपती विसर्जन होणं हे गणपतीलाही मान्य नाही आहे। त्यामुळे गणपती लवकर विसर्जित व्हावेत, निर्विघ्नपणे व्हावेत ही माझी इच्छा आहे। दादा, काय नेमकं साकडं बाप्पाला घातलं, कारण राज्यात महायुतीचं सरकार आहे, या अनुषंगाने काय पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री विराजमान व्हावा अशा पद्धतीची एकूण इच्छा तमाम भाजपच्या कार्यकर्त्यांची सुद्धा सातत्याने व्यक्त केली जाते, तुमची तीच इच्छा असणार? महायुतीचं सरकार यावं, महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा ही गणपती चरणी प्रार्थना आहेच, कारण या राज्याने महायुतीचं सरकार म्हणजे काय हे 14 ते 19 पाहिलं, महायुतीचं सरकार नसणं म्हणजे काय हे 19 ते 22 पाहिलं, पुन्हा महायुतीचं सरकार असणं म्हणजे काय हे 22 ते 24 पाहिलं, की कसं वेळप्रसंगी कर्ज काढावं लागलं चालेल, पण माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, माझ्या ताईला, माझ्या आणखीन छोट्या ताईला कॉलेजची, प्रोफेशनल कॉलेजची फी माफ करताना पैसे नसले तर मी कर्ज काढेन, पण माझ्या जनतेचे प्रश्न मी पेंडिंग ठेवणार नाही। हे एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा जे करत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी आपापल्या घरगुती गणपतीजवळही प्रार्थना केली असेल की महायुतीचं सरकार आलं पाहिजे, महायुतीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। दुसरीकडे जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय मी, माझ्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर मी सरकारला गुडघ्यावरती आणेल, असाही इशारा देत आहेत। मनोजदादा जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की तुम्ही एका यशाच्या शिखरावर गेलात, एवढं यश कोणाला कधी मिळालंच नाही, तर यशाच्या शिखरावर पोचल्यानंतरच गडबड सुरू होते। तुम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं असं म्हणालात तर लोक म्हणतात की सच्चा नेता आहे, तुम्ही खऱ्याला खोटं म्हणायला लागलात आणि खोट्याला खरं म्हणायला लागलात, म्हणजे 14 आधी किमान 10-11 मुख्यमंत्री झाले, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही हे खरं म्हणालात, लोक म्हणले हो नाही दिलं, 14 ते 19 देवेंद्रजीने दिलं, हो देवेंद्रजीने दिलं, त्यामुळे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याचं जर तुम्ही ठरवलं तर म्हणजे मला आश्चर्य वाटतं। मी चळवळीतला माणूस आहे ना, मी वयाच्या 16 वर्षी विद्यार्थी परिषद आलो, 13 वर्ष घर सोडलं संघटनेसाठी, ऑल इंडिया जनसेवी झालो, इतकं यशाच्या शिखरावर जाणं हे सोपं नाही आहे कुठली पार्श्वभूमी नसताना। मनोजदादांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो, पण आता स्टेज अशी आली आहे की लोक संभ्रमात आहेत, तुम्ही जे हे म्हणताय ते बरोबर आहे की नाही, तुम्ही म्हणताय उदाहरणार्थ 10% आर्थिक मागासांचं आरक्षण देताना मोदींनी 50% क्रॉस केलं ना, आणि ते आरक्षण आपल्या सगळ्यांसाठी होतं, तुम्ही ते घालवलं म्हणजे काय, तुम्ही म्हणालात की नाही मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, मग नियम असा आहे जातीचं आरक्षण मिळालं की आर्थिक आरक्षण जातं। हां, तुम्ही ह्या खऱ्याला खरं म्हणत नाहीत की पवार केंद्रात मंत्री होते, केंद्र सरकार त्यांचं, राज्यात त्यांचं सरकार असे अनेक वर्ष गेले, त्यांनी केंद्राकडून 50% एक्सिट का नाही करून घेतलं, दोन त्यांना शरद पवार आणि मुख्यमंत्री असताना 16% गाळा शिल्लक होता, त्याला माझ्या ग्रामीण गाळा म्हणतात, तो मराठ्यांना देण्याच्याऐवजी मग तो ओबीसीना का दिला, मग तो ओबीसीना दिला ह्याच्यात तुमचं काही लॉजिक असेल तर मराठ्यांना का दिलं नाही याचं लॉजिक सांगा। आता मनोजदादा जरांगेने ह्या लाईन्सवर बोललं नाही तर लोक त्यांच्याबद्दलही संशय निर्माण करतील की अरे बाबा हे असं का करतायत, पण अदरवाईज सर्वपक्षीय मनोजदादांच्या मागे जथ्याने, गर्दीने, ताकदीने उभे आहेत। पण आता संभ्रम निर्माण करतात कोण आहे असं त्यांना त्यांच्या तोंडून बोलून, संभ्रम निर्माण करणारे असतात आपल्याला कळलं पाहिजे ना,
इतके संभ्रम निर्माण करत आहेत. नेताची व्याख्या अटलजी फार चांगले आहेत. नेता म्हणजे जो नेतो, लीडर म्हणजे काय, हु लीड. त्यामुळे नेत्याची व्याख्या जरी असेल की तो अख्ख्या समाजाला नेतो खेचून आपल्या दिशेने, त्यामुळे संभ्रम सामान्य माणसाचा असेल. मनोज दादांचा संभ्रम असण्याचं काय कारण आहे? आणि त्यांना चार गोष्टी कळत नाही असेल, चार गोष्टी माहिती नसेल. त्याने सराटेंसारखे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्याबरोबर, सराटे इज अ व्हेरी गुड तज्ज्ञ, सगळे आकडेवारी अशाला बोलून संभ्रम दूर करून घ्यावा. दुसरीकडे भाजपने 85 जागांवरती लक्ष केंद्रित केल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये कॅटेगरी ABC अशी काही कॅटेगरी केली, निवडून येण्याची क्षमता भाजप आणि संघाच्या बैठकीत ठरलं आहे असं. आमच्याकडे आपल्याला जेवढं कळायला पाहिजे तेवढंच कळायचं असतं, न कळण्याच्या बाबतीत अस्वस्थता राहिलेलं असतं, ते केवळ ते आपल्याला कळायचं कळेल अशा काही मला आतापर्यंत कळलेलं नाही. महामंडळाच्या काही नियुक्त्या कारण शिंदे गटाकडून म्हणजे त्या वेळेला आवश्यकतेनुसार काही घोषणा होत असतात, त्याप्रमाणे सिद्धिविनायकची झाली, संभाजीनगर सिडकोची झाली, भाजपकडनं होतील म्हणजे माहीत नाही. देवेंद्रजी देवेंद्रजीने यावर काही विचार केला असेल मला माहीत नाही. धन्यवाद. तर चंद्रकांत दादा पाटील या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका सुद्धा स्पष्ट केली. कॅमेरामन तुषार ननावरे सोम योगेश बोरसे TV9 मराठी पुणे. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.